आज दिवसभरात राज्यात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या आपण बुलेटिनच्या सुरुवातीला सविस्तर पाहूयात. पहिली बातमी आहे नितीन गडकरी यांनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटाची. विरोधकांनी मला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दर्शवलेला होता असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. विरोधी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं ही ऑफर दिल्याचं गडकरी यांनी म्हटलेलं आहे. दुसरी बातमी आहे एसटी आरक्षणाच्या संदर्भातील. पंढरपुरात उपोषणाला बसलेले धनगर आंदोलक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी धनगर बांधव गेल्या 6 दिवसांपासून पंढरपुरात आपलं उपोषण करतात. तर तिसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची. आज उद्धव ठाकरे शिर्डी आणि कोपरगाव या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर कोपरगाव जवळ पुणतांबा चौफुली येथे जुनी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या मेळाव्याला ते हजेरी सुद्धा लावणार आहेत.